जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता साधारणतः एक आठवडा निर्बंध याची सक्त अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असून या परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य न केल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाऊन बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की मुख्यमंत्री महोदयांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला असून मागील वर्षापेक्षा बिकट परिस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यासाठी पोलिसांनी निर्बंधाची अंमलबजावणीमध्ये सक्रियरित्या सहभागी होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे, त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयांना पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळे आणणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देशही पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहेत. आजच्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये साधारण 70-80% रुग्ण हे शहरी भागात आहेत. त्या अनुषंगाने तपासणीचे प्रमाण वाढवण्यासाठी 5,000 क्षमतेच्या 2 प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात येत आहेत. तसेच सध्या जिल्ह्यात 151 लसीकरण केंद्र सुरू असून 26 लसीकरण केंद्र नव्याने सुरू करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी पालकमंत्री यांना बैठकीत सादर केली. शहरांमधील हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या बेडची माहिती नागरिकांपर्यंत हेल्पलाईनद्वारे तसेच ऑनलाईन पोर्टलद्वारे वेळोवेळी पोहोचवण्यात येईल. तसेच लवकरच किमान 1,000 बेडने हॉस्पिटल क्षमता वाढवण्यात येईल असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, मायभूमी न्यूज, विनसूर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.